राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झालेत. किरीट सोमय्या हे मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने निघाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्या सकाळी आमने सामने येण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच उद्या किरीट सोमय्या यांची निदर्शनं करणार असल्याकारणानं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना किरीट सोमय्यांना नोटीस बजावली होती आणि त्यानंतर हा सगळा हाय वोल्टेज ड्रामा रंगलेला आहे. कोल्हापूरमध्ये आता सध्या कोल्हापूर रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत. दरम्यान कोल्हापूर स्थानकात जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला यायला निघालेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत आणि हातामध्ये आपण पाहतो की चप्पल घेऊन आलेले आहेत. कोल्हापूरी चप्पल आहेत, साधे चप्पल घेऊन आलेले आहेत. खरं तर आपण त्यांच्याशी बोलूयात. मला सांगा, किरीट सोमय्या निघालेले आहेत कोल्हापूरला उद्या येण्याची शक्यता काय भूमिका? आमची वाट बघतोय की पळवा नाही किरीट सोमय्याची, त्यांना खरोखर यायचं नाही. परंतु कशा स्टंट बाज करणारा माणूस आहे, त्याला कोल्हापूर हिसका दाखवायला आम्ही दाखवायला तयार आहे. पायथान आमच्या हातात आहे. कोल्हापुरी हे शाहू महाराजांच्या परंपरेतलं गाव आहे. ह्या गावामध्ये ह्या मातीत असला भंपकपणा चालत नाही. हा किरीट सोमय्या दलाल आहे आणि भाजपने नेमलेला एजंट आहे. त्याला जर खरोखर रेल्वेत बसला असेल, येत असला, तर आम्ही रात्रभर इथे थांबतो आणि उद्या 10,000 लोक इथे येतील आणि त्याला आम्ही कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी इसका दाखवू. आणि यायच नाही, फक्त बोगस स्कीम करण्याची बोगस स्कीम आहे, त्यामुळे चालून कोल्हापूरमध्ये चालून देणार नाही. हा दिखावा आहे, रेल्वेत बसतोय. अरे झेड सिक्युरिटी मिळवला आहे त्या केंद्रातल्या मोदी सरकारकडनं. हिंमत आहे ना, 1-1 कोल्हापुरी पहिलवान आहे. शड्डू मारून सांगतो, मुस्लिम साहेबांना तुरुंगात टाकतो म्हणतोय, भ्रष्टाचार केला म्हणतोय. तू काय न्यायाधीश आहेस? तू काय न्यायव्यवस्थेत आहेस? तू कोण? कुठला तीन पाठ? स्वतःच श्रेय किती लाटायचं? किती नाटकीपणा करायचा? श्रेय लाटण्यासाठी इथे येत आहे. काय भूमिका? चप्पल घेतलेला मुळामध्ये आमच्या लोकनेत्याला डिवचण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जिल्ह्यातून, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया. आणि ह्या कोल्हापूरच्या अस्मितेला हात घालून मी कोल्हापूरला येणार अशी दादागिरी वलकाना करतोय, तर कोल्हापुरी पायताना सकट त्या ठिकाणी त्याला स्वागत करू आणि जाताना कपडे घालून येताना येईल, जाताना फक्त लंगोटीवर जाणार एवढं आव्हान आम्ही सुद्धा या ठिकाणी करतो. काय सांगाल? कुठतरी कायदा हातात घेण्याची सुद्धा भाषा केली जाते, काय सांगाल? किरीट सोमय्या मुस्लिमांना म्हणतात तुरुंगात घालतो, हा का न्यायाधीश आहे का? ह्याला काय हक्क अधिकार आहे? तुला मुस्लिमांचे आरोप करायला कर आणि कोल्हापूरला ये, तुझी आम्ही वाटच बघायला. तू रेल्वेत बसलास, तू कोल्हापूरला ये, पायतान घेऊन कोल्हापूरची जनता थांबली. आपण पाहतो की किरीट सोमय्या निघालेले आहेत, त्याच्यानंतर आपण पाहतो कोल्हापुरातली प्रतिक्रिया आहे. खरं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आक्रमक आहेत. जर का किरीट सोमय्या कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी चपळ्यांना स्वागत करू असं म्हणत रेल्वे स्टेशनवर हे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. कॅमेरामन ओंकारगिरीचा प्रताप नाईक, जी मीडिया, कोल्हापूर. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.